अंजनगाव सुरजी येथे दहीहंडीचा कार्यक्रम आटपून रवी राणा आपल्या कार्यकर्त्यांसह अमरावतीला निघाले असता उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवर हमला केला असे रवी राणा यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यात मोठी हाणामारी झाली. सविस्तर सांगायचे असे की दहीहंडीचा कार्यक्रम चालू असताना रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना खालच्या शब्दात टीका केल्यामुळे हा वाद झाला असावा असे समजले. त्यावर शिवसेना कार्यकर्ते महेंद्र दिपटे यांनी रवी राणा यांना विचारले असता की तुम्ही उद्धव साहेब यांना खालच्या पातळीवर टीका का केली, त्यावर रवी राणा यांच्या कानशिलात लगावली अशी माहिती मिळाली. त्यावर राणा गटाचे मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, अजय देशमुख, महेंद्र दिपटे यांच्या फिर्यादीवरून कलम 294, 323, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ठाकरे गटाचे दिपटे विरुद्ध कलम 294, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अंजनगाव सुरजी येथे शांतता प्रस्थापित आहे. रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी.